Hello friends, today we have seen Unit 2.6 Part 3. The when ship anchored at Calcutta, the young man immediately went on the conduct experiment. आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने तो तरुण माणूस ताबडतोब निघून गेला. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. या शोधाने त्यांना 1930 मध्ये पदार्थ विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. It was the first time prize was awarded to Asian. कोणत्याही आशिया व्यक्तीला पारितोषिक प्रदान करण्याची पहिलीच वेळ होती. 28 फेब्रुवारी डिक्लेअर्ड ऍज द नॅशनल सायन्स डे. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला गेला. इन 1924 ही वाज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. 1924 मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे सभासद म्हणून निवड केली. राम स्ट्रॉंगली फेल्ड दॅट सायंटिस्ट शुड नॉट बी कन्फाइन द लॅबोरेटरी सॉल्व द सायंटिफिक प्रॉब्लेम. रामन यांचे ठाम मत होते की वैज्ञानिक समस्या सोडवण्याची शास्त्रज्ञ प्रयोगशाळेमध्ये कोंडलेले असू नये. दे सर्च अराउंड देमसेल्फ. त्यांनी स्वतःच्या परिसरामध्ये शोध घ्यावा. दो द ओशियन अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्ल्यू कलर. समुद्र आणि आकाश हे जरी रंगाने निळे होते परंतु इनडीड क्वेश्चनिंग माइंड विथ द माइंड्स. परंतु त्याच्यामध्ये सायन्स शोधणं हे सर्वात महत्वाचं गरजेचं होतं.